नमस्ते। सध्या मी श्रीलंकेच्या बिलकुल समुद्राच्या काठावर तंगल येथे आहे आणि इथून आपण सगळ्यांना राम राम नमस्कार। या ठिकाणी परत एकदा भेटण्याचं कारण एकमेव एवढंच की बरेच लोक म्हणतात की आम्ही मायेला समजू शकत नाही, पण ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, संत महिमा वर्णू किती, निर्जीव चालविली भिंती। या थोडंसं मायेविषयी जाणून घेऊ एका स्टोरीच्या माध्यमातून, एका कथेच्या माध्यमातून। एक महिला जिला धुणं धुवायचं असतं, पण ती विचार करते की माझा हा छोटासा मुलगा हा जर का इथे पाण्यामध्ये खेळत राहिला तर होऊ शकतं त्याला सर्दी होईल आणि सर्दी होऊन तो आजारी पडेल, आणि म्हणून आई त्याला दूरवरती ठेवते जिथे तिला धुणं धुवायचं आहे त्या अंतरावर, भरपूर अंतरावर। आणि फक्त अंतरावर त्याला सोडत नाही तर आपल्यापर्यंत त्याला पोहोचण्याकरता थोडासा वेळ लागावा याकरिता थोड्या थोड्या अंतरावरती आई एक छान छान वेगवेगळे खेळणे ठेवते। पहिलं खेळणं, त्याच्यापासून थोड्या अंतरावर दुसरं, त्यापासून थोड्या अंतरावर तिसरं, असं करत करत थोड्या अंतरावरती वेगवेगळे खेळणे आईने ठेवले। बाळाला त्या कोपऱ्यात सोडलं असेल तर विरोधी कोपऱ्यामध्ये आई धुणं धुवत आहे, बाळ आईकडे जायला निघालं। त्याला माहिती आहे पूर्णपणे मला जायचं आहे आईकडे, पण रस्त्याने जाता जाता पहिलं खेळणं लागलं, ते खेळण्याशी खेळायला सुरुवात केली। खेळता खेळता विसरून गेला की मला आईकडे पण जायचं होतं। ते खेळण्यामध्ये इतका रमला, इतका गुंगला की लक्षातच आलं नाही मुळात की मला आईकडे जायचं होतं, पण अचानक आठवण झाली, स्मृती उजळल्या, अरे मला तर आईकडे जायचं होतं। त्या खेळण्याला सोडलं आणि पुढे निघाला। मग दुसरं खेळणं त्यापेक्षा जास्त चांगलं आहे। त्या खेळण्याशी खेळता परत विसरून गेला की अरे मला तर आईकडे जायचं होतं। जीवनात असंच होतं ना, परमलक्ष नारायण आहे आणि जिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, नारायण म्हणजे आनंद, आनंद ही गोविंद है, गोविंद ही आनंद, परमलक्ष आनंद आहे। पण या आनंदाच्या मार्गावरती काही असे खेळणे ठेवलेले आहे आणि आपल्याला असं वाटतं की माझा आनंद तिथेच आहे, आणि खेळता खेळता विसरूनच जातो की मला शाश्वत निखळ आनंदापर्यंत पोहोचायचं आहे, बरोबर ना। त्या खेळण्याशी खेळतो, पण कुठेतरी हा पण प्रश्न असायला हवा की ते खेळणं सोडून तर पहा, होऊ शकतं पुढचं खेळणं त्याच्यापेक्षा जास्त चांगलं असेल। आणि या सगळ्या खेळण्याला पार करत शंकराचार्यांच्याद्वारे वर्णन करायचं झालं तर तेन त्यक्तेन भुंजिता, म्हणजे या सगळ्या खेळण्यांना बघत आणि त्याचा अनुभव घेत त्या परम आनंदापर्यंत पोहोचायचं, म्हणजे आईपर्यंत पोहोचायचं। काही काही लोकांचं तर जीवन निघून जातं आणि विसरूनच जातात की मला आईपर्यंत पोहोचायचं होतं, तर मग मला आईपर्यंत पोहोचायचं आहे या भूमिकेला जिवंत ठेवत, आणि जीवनामध्ये मग छान छान खेळणे येतील। अच्छा, ते आईनीच ठेवले आहे बरं का, मम माया दुरत्यया, जिथे भगवान म्हणतात की ही भगवंताची मम माया, ही माझी आहे सगळं माया, तर हे भगवंतानीच ठेवलेले, आईनीच ठेवलेले खेळणे आहे, खेळूया। पण माझी जीवन खेळ तुझा विठ्ठला, चिंता कसली हृदयी माझ्या विठ्ठला। आज इथे थांबूया। तंगल्लमधून आपण सगळ्यांना स्नेहपूर्ण नमस्ते।